मी कौतिकराव भिकाजी झन माध्यमिक शिक्षक रंगनाथराव पाटील माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय झाला आज आपण ज्या शास्त्रज्ञांची माहिती पाहणार आहोत त्यांचं नाव आहे सर आयझॅक न्यूटन त्यांचा जन्म इसवी सन पंचवीस डिसेंबर सोळाशे बेचाळीस साली उल्जथथार येथे झाला न्यूटन हे लहानपणापासून उत्तम खेळणी बनवायची त्यांनी द्विपेद प्रमेय आणि कलनशास्त्र या गोष्टी शोधून काढल्या त्यांनी सोळाशे सासष्ट साली बलाची कल्पना मांडली व गतीचे तीन नियम मांडले त्यातल्या पहिल्या नियमाप्रमाणे कुठलीही वस्तू जोपर्यंत बाहेरून जोर लावला जातो तोपर्यंत आहे त्या स्थितीतच राहते दुसऱ्या नियमाप्रमाणे कोणत्याही वस्तूतील प्रवेग हा त्यावर लावलेल्या बलाच्या प्रमाणात बदलतो आणि तिसऱ्या नियमाप्रमाणे क्रियाबल आणि प्रतिक्रियाबल हे समानच असतात जेव्हा आपण हातोड्याने भिंतीवर खेळा ठोकतो तेव्हा खेळा भिंतीवर जेवढे बल प्रयुक्त करतो तेवढेच बल भिंतीकडून खेळावर प्रयुक्त होते न्यूटनने गुरुत्वाकर्षणाचा नवीन सिद्धांत मांडला एकदा त्यांनी सफरचंद खाली पडताना पाहिलं आणि त्यांच्या डोक्यात असा विचार आला की चंद्र पृथ्वीभोवती फिरताना सरळ रेषेत का जात नाही तसेच सर्व ग्रह सूर्याभोवतीच का आणि कसे फिरतात पृथ्वी फळावर जे गुरुत्वाकर्षणाचे बल लावते ते बल झाडाच्या उंची एवढ्या अंतरावर सुद्धा लागू पडते मग त्यांनी गुरुत्वाकर्षणाच्या नियमाद्वारे सर्व ग्रहांच्या हालचाली भ्रमण यांचा विचार करून गणित मांडायला सुरुवात केली चंद्र सरळ रेषेत न जाता गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे पृथ्वीकडे आकर्षला जातो गोपलीला लावलेला दगड सेंट्रिपिटल बलामुळे आपल्या भोवती जसा गोल फिरतो तसा चंद्र गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीभोवती फिरतो न्यूटनचे गुरुत्वाकर्षणाचे नियम हे ग्रहताऱ्यांनाही लागू पडतात वर फेकलेला दगड खाली पडणं आणि चंद्रानं पृथ्वीभोवती फिरणं हे गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचे आविष्कार आहेत गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताप्रमाणे विश्वातली प्रत्येक वस्तू एकमेकाकडे आकर्षिली जाते आकर्षणाचं हे बल वस्तूचं वस्तुमान वाढत गेलं तर त्यांच्या समप्रमाणात आणि त्यांच्यातलं अंतर कमी होत असेल तर त्यांच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात वाढत जातं हे त्यांनी मांडलं त्यांनी शोधलेल्या एस्केप हॅलोसिटी या तत्वाचा अंतराळात उपयोग केला जातो दोन दशकानंतर आकाशात झळाळून टाकणाऱ्या एका धूमकेतूमुळं संपूर्ण लंडन भयभीत झालं होतं त्यावेळी त्यांनी शोधलेल्या रिफ्लेक्टिंग दुर्मिणीच्या साह्याने धूमकेतूचा अभ्यास केला सूर्यमालिकेतल्या ग्रहताऱ्यांच्या हालचाली अंतर यांच्याविषयी निष्कर्ष काढण्यासाठी त्यांना गणित अपुरं पडू लागलं म्हणून त्यांनी सोळाशे पासष्ट व सोळाशे सासष्ट साली कॅल्कुलस गणित प्रकार विकसित केला जुलै सोळाशे सत्त्याऐंशी साली त्यांचं प्रिन्सिपिया हे पुस्तक प्रसिद्ध झालं आणि विज्ञानाचा चेहराच बदलून गेला अशा महान शास्त्रज्ञांचा वीस मार्च सतराशे सत्तावीस रोजी मृत्यू झाला